नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। चालू 2022-23 पासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून वितरित होणाऱ्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 3 लाखापर्यंत व रक्कम 3 ते 5 लाखापर्यंतच्या पीक कर्जाला व्याज सवलतीचा फेरफार विचार करण्यात आल्याची माहिती बँकेच्या सूत्राकडून ही मिळालेली आहे। प्राथमिक शेती संस्थाचे थेट सभासदांना बँकेमार्फत रक्कम 3 लाख रुपयापर्यंत सवलती व्याजदराने कर्जपुरवठा करण्यात येत आहे। बँक सवलतीच्या व्याजदराने कर्जपुरवठा करीत असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून अनुक्रमे 2% व 2.5% व्याज परतावा अनुदान बँकेस मिळत होते। त्यामुळे बँकेने गेल्या 2021 आणि 2022 या वर्षात वेळेवर पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या सभासदांना 3 लाख रुपयेपर्यंतच्या पीक कर्जावर तसेच त्यापुढील रक्कम 5 लाख रुपयेपर्यंतच्या केलेल्या पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या सभासदांना 0% व्याजदराची योजनाही चालू केलेली होती। तर पुढे पाहूया, केंद्र शासनाकडून बँकेस प्राप्त होणारा 2% व्याज परतावा अनुदान चालू वर्षी 2022-23 पासून बंद केले असल्याबाबत कळवण्यात आले आहे। त्यामुळे 2% व्याजाची रक्कम विविध कार्यकारी संस्था सभासदांना लागू केल्यास सभासदांना दर साल दर %8 व्याजदर लागू होईल। त्यामुळे शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारमार्फत मिळणारे प्रत्येकी 3% व्याज सवलत मिळण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते। यामुळे ही बाब बँकेच्या संचालक मंडळाने केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून देऊन 2% व्याज सवलत चालू ठेवण्याबाबतही विनंती केलेली आहे। तर बँकेवर 2% आर्थिक भार पडणार आहे। रक्कम सर्वसाधारणपणे प्रतिवर्ष 30 ते 35 कोटी रुपये एवढी होती। तसेच सभासदांना वितरित होणाऱ्या कर्जावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलतीच्या व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे लागणार आहे। केंद्र शासनाने 2% व्याज दर परतावा योजना बंद केल्याने बँकेचा निधी उभारणीचा खर्च व पीक कर्जावर मिळणारे उत्पन्न त्याचा विचार करता यात प्रचंड तफावत येत असल्याचे निदर्शनात येत आहे। परिणामी बँकेने 2021-22 पासून घेतलेल्या निर्णयानुसार 3 लाख रुपये पुढील व 5 लाख रुपयेपर्यंतच्या पीक कर्जावर 0% व्याज सवलत योजना ही फेर विचाराधीन आहे। तर अशाच प्रकारे शेतीविषयक आणि महत्त्वाच्या अपडेटविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा।